नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। आज आम्ही आलो आहोत विरारला, विरार पश्चिमी बोईंच रोडला, जे जकात नाका आहे तिकडे, जो विवा मलंग मोठा ग्राउंड आहे। तर गणपती बाप्पाचे खूप स्टॉल्स लागले आहेत, गणपती बघायला आज आपण आलो आहे। आणि भरपूर स्टॉल्स आहेत, जवळजवळ 16 स्टॉल्स आहेत आणि माती पी ओ पी सगळ्या प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। तर चला एक एक करून आपण गणपतीचे स्टॉल्स बघूया। तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, अशा खूप सुबक मूर्ती आहेत, जवळजवळ सगळ्या स्टॉल्समध्ये आहेत। तर आपण सिलेक्शन करण्यासाठी जेव्हा याल तर खूप गोंधळून जाईल। आम्ही पण बाप्पाचं सिलेक्शन करायला झालं, बुकिंग करायला, पण एवढ्या आम्ही गोंधळलं आहेत। बघायला गेलं तिकडे जे आपले जुन्या पद्धतीचे डिझाईन्स, नवीन पद्धतीचे डिझाईन्स, पी ओ पी, माती, लाल माती, सगळ्या प्रकारचे गणपतीचे डिझाईन्स अवेलेबल आहेत। इको फ्रेंडली गणपतीज पण अवेलेबल आहेत। तर मन एवढं भारावून जातं आणि कन्फ्यूज होतं की कोणती मूर्ती बघावी आणि कोणती सिलेक्ट करावी। जवळजवळ आता मी 16 स्टॉल्स बघणार आहोत, कसं होईल पुढे काय माहिती।
जवळजवळ मित्रांनो 16 स्टॉल फिरल्यानंतर एवढ्या मूर्त्या बाप्पाच्या बघितल्या, एवढा गोंधळलेला आहोत आम्ही की कोणती सिलेक्ट करावी कोणती नाही कळे ना। शेवटी आम्ही आमच्यामध्ये चिंतामणी 8 सेकंड आम्ही आमची बाप्पाची मूर्ती बुक केलेली आहे। बाप्पाची मूर्ती आहे ती तुम्हाला मी 19 सप्टेंबरला दाखवणार आहे, पण खूप छान मूर्ती आहे। सिलेक्शन करताना लिटरली आम्ही गोंधळलो होतो। तुम्ही पण बुक करणार असाल तर एकदा इकडे या, नक्की व्हिजिट करा, स्टॉल्सने सगळे गणपती बघा आणि तुम्हाला जी आवडेल ती मूर्ती बुक करा। आजचा जो ब्लॉग आहे तो आज आम्ही इकडे संपवतोय। आपल्याला बाप्पा कसे वाटले मूर्ती बघून आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत, आणि तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा।